नमस्कार, मी रमेश देशमाने आणि आज या गोट्यावरती आलो आहे आणि हा गोटा एका शेतकऱ्याचा आहे, यंग शेतकरी आहेत, खूप जुने लीडर आहेत आणि हे स्वतः जीपीमध्ये काम करतात आणि त्यांना काय काय जाणवलं त्यांच्या गोट्यामध्ये की मिल्का आणि वॅट हे दोन्ही प्रोडक्ट दिल्यामुळं त्यांना काय काय जाणवलं हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया. नमस्कार साहेब, तुमचं नाव आणि गाव सांगा आणि तुम्हाला ह्या मिल्कापासून जीपीचं प्रोडक्ट वापरल्यापासून कधीपासून वापरता आणि त्याचे काय काय फायदे झाले ते थोडंसं सविस्तर सांगा. नमस्कार, मी रामचंद्र राऊत बोलतो. हां, हे जीपीचं प्रोडक्ट आहे. हां, पहिली माझ्या ऑर्डर निघाली तेव्हापासून वापरतो. हां, जागेला मी पहिल्यांदा टेस्ट केली किंवा चालू केलं. हां, कारण नवीन व्हॅलिडिटी गेम माझ्याकडे हेच होती. बरं, ह्याच गायला मी चालू केल्यानंतर 50 मिली पर डे, 100 मिली एका टायमिंग, 50 मिली सकाळी, 50 मिली संध्याकाळी, 50 मिली अशा पद्धतीने मी वापरलं. या टायमध्ये माझ्या सरासरी 100 लिटर एका टायमिंगला दुधाची वाढ झाली. वाढ झाली, बर. सरासरी दिवसाचे 2.5 लिटरच वाढ झाली आहे. हां, बर. दुधात वाढ झाली, त्यानंतर ह्या गायमध्ये आणि काय काय तुम्हाला जाणवलं, म्हणजे शेण किंवा अजून खाणं, पाणी पिणं? महत्वाचं पहिल्यांदा दूध किती वाढलं हे बघितलं. बरोबर, दूध वाढल्यानंतर ज्यावेळी डेअरीत आपण दूध घालतोय, माझी इथंच गाडी येते, तर त्या गाईच्या फॅट आणि एसिडेट मध्ये फरक पडला. बरोबर. आणि आता मला जवळजवळ 6 महिना झालं मी वापरतोय, त्यावेळेला असं लक्षात आलं की शेण सुद्धा मऊ चांगलं पडतंय आणि गायमध्ये चकाकी, गावर येणारी जी चकाकी आहे. बरोबर, ती वाढलेली आहे. स्टेप बाय स्टेपच मी बघत गेलो, एकदम असं काही बघितलेलं नाही. म्हणजे फायदा तुम्हाला झाला ह्याच्यापासून? 100%. बर. मग किती खर्च येतोय हिला आणि किती फायदा होतोय हा कॅल्क्युलेशन तुम्ही केलंय का? कॅल्क्युलेशन केलेलं आहे पण ते माझ्या वहीत आहे. अच्छा, पण होतोय फायदा? होतोय 100%. ठीक आहे, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या गायींना हे सुरू केलंय जीपीचं मिल्का आणि वॅट. वॅट किती देत आहे? वॅट 10 मिली देतोय आणि हे फक्त मी पहिल्यांदा गायसाठी दिलं होतं. गायला बंद करून आता मी म्हशी आहेत माझ्या, म्हशीसाठी कम्प्लीट वॅट देतोय. अच्छा, म्हशीसाठी? म्हशींना काय त्यातनं फायदा होतोय? म्हैस 1 लिटर न वाढली आणि खाणं वाढलंय महत्वाचं. अच्छा, बर. खाणं वाढली, गायचं खाणं वाढलं आणि म्हशीचं खाणं वाढलं. धन्यवाद सर, धन्यवाद. तुमचं खूप खूप आभारी आहे.